पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वधेयाचे तो सर्व काळ पयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या मंडळी प्राप्त प्रसंगी प्राप्त काली भगवान परमात्माच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवे करीता निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयच असणारे विश्वभूषण जगतभूषण वैकुंठ भूषण वारकरी संप्रदायाचा प्राण वरगाच्या महामरु देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरण पाच चरणाचा अति महत्वाचा संतांचा अधिकार सांगणारा संतांच्या चिंतनाचा त्या ठिकाणी महत्व सांगणारा आणि असा अलौकिक त्या ठिकाणी अभंग आहे साधूचे लक्षण सांगणारा असा अलौकिक अभंग आहे महाराज ज्यांचं चिंतन आपल्याला करायचं आणि त्या साधकाची अवस्था सांगता पवित्र तो देह ज्याचं शरीर पवित्र आहे वाणी पुण्यवंत ज्यांची पुण्यवान वाणी आहे आणि ज्याच्या मुखातून जो वधे अच्युत सर्व काळ अरे दिन रचनी हाची धंदा साधक जगद्गुरु तुकोबारांना भेटला तो सांगू लागला महाराज ज्यांच्या चिंतनाने आमचे दोष जातात ज्यांच्या चिंतनाने आमचे पाप जळून जातात त्या साधूचे लक्षण सांगा पवित्र तो देह शरीर त्यांचं पवित्र वाणी पुण्यवंत ज्यांची वाणी पुण्यवान आहे जो वधे अच्युत सर्व काळ चिंतने चिंतने तद्रूपता नेहमी चिंतन करता चिंता करतो जे चिंतन करता अशाला तू शरण जा बर म्हणले तू कोमार आहे मी जर त्या साधूला जर शरण गेलो आमचा काय फायदा तयाच्या चिंतनी फक्त त्याचं चिंतन जर तू केलं तुकाराम तुकाराम नाम घेता किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता हो त्यांचं नाम जर घेतलं महाराज हो हो तयाच्या चिंतने तरतील दोषी पहिलं दोष जातील जळतील राशी पातकांच्या अनंत जन्माचं पाप संताच्या चिंतनाने जळून जातो महाराज बरं म्हटले महाराज याला काही पुरावा आहे का याला काही साक्षी आहे का त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात माणूस तर सोडून द्या देव विची रज चरणाची माती भगवान परमात्मा या सुखा कारणे देव येडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला तो स्वर्गीच्या मोर विच्छिदात किंवा यह लोकीचा हा देह भगवान परमात्मा अपेक्षा करता वैकुंठामधून कि मला ह्या संताच्या आणि पायाखालची माती माझ्या कपाळाला कधी लागेल अशी भगवान इच्छा कर देव विची रज चरणाची माती आणि त्याच्यासाठी धावत चालती मागे मागे संताच्या मागे देव चालतो महाराज अरे काय त्या वेगळे उरली आणि एक संताचं नाम जर घेतलं गळ्यामध्ये माळ जर घातली देवातन आपल्यात काही फरक नाही अनुरेणु तो कडा तुका इतकी महती माणसाला मिळते काय त्या वेगळे उरली आणि एक वैकुंठ नायक जया जवळी ज्यांच्या जवळ देव आहे त्याला कशाची कमी नाही महाराज बर म्हटले महाराज शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका आमने देव भक्ताचा देव भक्तानी नाम हे तीन गोष्टी एकत्र आले तर माऊली सांगतात महाराज ते देव ग नाम संतांचं महत्व सांगणारा पाच चरणाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे कार्यक्रमाच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये काही कार्यक्रम नित्य असतात काही कार्यक्रम नैमित्तिक असतात आजच्या जे कीर्तनाचं कार्यक्रमाचं निमित्त सगळ्याला माहीत आहे ज्या असतग्रस्तांनी या गावामध्ये जन्म घेऊन ज्यांनी कुटुंबाला सांभाळून ज्यांनी गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी नोकरी केली एसटी महामंडळामध्ये ज्याने सेवा केली आणि 35 वर्ष सेवा करून त्या सेवेतून जे निवृत्त झाले बरोबर आहे ना काय त्यांचं नाव नावच किती चांगलं माय जगन्नाथ बाप जगन्नाथ असे आमचे जगन्नाथराव फड मला फड नाव ऐकल्याच्या नंतर पोस्टर बघितलं मी एवढा आनंद मला झाला महाराज वंजारी समाज म्हटलं की देवाची शपथ माझ्या माहेरची मंडळी आहे मला वामन भाऊची माळ आहे हा मी वामन भाऊचं भक्त आहे वन जारी वन म्हणजे परमार्थ मध्ये पहिला नंबर वन दान करणारा आणि जारी म्हणजे ज्याला परमार्थाची जानकारी आहे अशा समाजामध्ये ज्याने जन्म घेतला अशी आमचे जगन्नाथराव फड साहेब आणि या सेवेतून त्या ठिकाणी निवृत्त झाले त्या निमित्तानं आमची पेटी मास्तर यांनी मला फोन केला तारीखच मोकळी नव्हती महाराज तो त्यांनी मला थोडी प्रस्तुती सांगितली कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे मला आनंद वाटला
कारण माझा कार्यक्रम खूप तुरुपतो महाराज. परवा गडचिरोली जवळ नाही महाराज, चंद्रपूरच्याही पुढे. मी तर म्हणतो माणसाने डाकू हो पण कीर्तनकार हो नाही. जयांगी मोठे पण तयाला यातना कठी. तारीख दिल्यापासून बाबा सारखा फोन करतो. असं वाटतं की जसं का 20-25 हजार रुपये आडावच घेऊन गेलो. बायकोला एवढं कोणी महाराज टावचर करीत नाही. 8 दिवसाला पोट हॅलो 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 हॅलो. त्यांचं बरोबर एक कार्यक्रम घेतला महाराज. मला दाखवा माझी दांडी कुठं मारलेली, दाखवा की जिथे मी आलो नाही. अरे जे कीर्तनकार तारीख देऊन त्या तारखेला येत नाही, देवाची शपथ, त्याच्या चारित्र्याला फार मोठा डाग आहे. वर्षाचे कार्यक्रम माझ्याकडे बुक आहे महाराज. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळ. एवढं लोक प्रेम करतात काय सांगा तुम्हाला. 4 वाजता मी झोपलो गाडीमध्ये, स्विच ऑफ केला मोबाईल, बाबाजी बीपीच वाढला. आता ती मोठा साहेब आमचा एक भक्त एवढा त्या ठिकाणी तो बिझी असतो. त्यांचे फोन, बाबा कुठे, बाबा कुठे, बाबा कुठे. लोकप्रेम कुठपर्यंत करता सांगू का. एकदा कीर्तन होईपर्यंत हॅलो महाराज कुठे. मला आता मी त्या ठिकाणी इंचवलंय. आता कुठे, जवळ आलो. आता कुठे, म्हणजे साय खेळायला. एकदा कीर्तन करून महाराज गेला तो मेला का त्याचा ऍक्सिडेंट झाला, पुन्हा कोणाचा फोन नाही आला. विठ्ठल काय म्हणणारी सांगा तुम्ही. उद्या फोन करता काय गुटकींची नाही गुटकी. आता संबंधच राहिल्याने कल्पना करा. म्हणून साहेबांनी मला त्या ठिकाणी महाराजाने फोन केला. मला आनंद वाटला. आता काही काही महाराज लोक असे काही हरमखोर असतात की तारीख देऊन येत नाहीत महाराज. हो त्या कीर्तनकाराचे 4 वर्ग आहे, डुप्लिकेट कीर्तनकार. हो कीर्तनकाराचे 4 वर्ग आहे ते सांगतो ना. अभंगाने बोलतो. पहिला कीर्तनकार बच्चा, दुसरा कच्च्या, तिसरा लुच्च्या आणि चौथा सच्च्या. हे 4 वर्ग आहे. आता बच्चा कीर्तनकार कोणाला म्हणावं. कीर्तन केल्याच्या नंतर जर आपण त्याला पैसे दिले तर त्या पैशाकडे तो पाहत नाही महाराज, हसत हसत खिच्यात घालतो. त्याला म्हणावं बच्चा आणि कच्च्या. पाकिट फोडून पुन्हा म्हणतो अजून 2-3 हजार रुपये द्या. मला फोडत नाही. त्याला म्हणा कच्च्या आणि लुच्च्या. 8 हजाराला जर कीर्तन ठरलं आणि दुसऱ्याकडे त्याला 10 हजार रुपये जर मिळाले तर त्या गावाला दांडी मारतो आणि दुसऱ्या गावाला जातो. त्याला म्हणा लुच्च्या आणि सच्च्या. 1 लाख रुपये दिले तरी खुश होत नाही आणि 1 रुपया नाही दिला तरी नाराज होत नाही. त्याला म्हणा सच्च्या. विठ्ठल भगवे कपडे अंगावरती महाराज. ह्या भगव्या कपड्याची लाज राखावं लागते महाराज. म्हणून जे सेवातून निवृत्त झाले मला आनंद वाटला महाराज. भगवान परमात्मा त्यांना उद्धण्याविषय देव. कारण त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. काय काय अवलादी ऑर्केस्ट्र, तमाशा, नाटक असे कार्यक्रम ठेवतात महाराज. आता परवाच आमच्या एके खात्यातून एक साहेब निवृत्त झाला. त्याने कलापथक ठेवलं महाराज आणि आम्हाला आमंत्रित केलं. म्हणजे महाराज आशीर्वाद द्यालाय. आता आम्ही तिथे गेल्याच्या तिथे काय भजन का पूजन काय महाराज. तुला काही सोनं लागलं काय, तुला काही सोनं लागलं. सोनू तो आम्हाला भरोसा नाही. काय संस्कृती महाराज. आज या ठिकाणी आमचे जगन्नाथराव यांनी हा कार्यक्रम ठेवला. सेवानिवृत्त एक अभंग आहे बघा सावताबाबांचा महाराज. निवृत्त झालो, निवृत्त झालो, देवा तुझ्या द्वारी आलो. बंधनाच्या तुटल्या गाठी झाली भेटी हरिप्रियाची. मला हाच अभंग याचा होता. पण मी चालता चालता मालिकेत अभंग पाठ केला. अजून तो विश्लेषण झालेलं नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी महाराज तिकडे हात घातला नाही. विठ्ठल झाले म्हणून कार्यक्रम ठेवला. आता बरेच कार्यक्रम महाराज केले मी. कोणी जयंतीचा त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवतो, कोणी जयंतीचा कार्यक्रम, कोणी पुण्यतिथीचा कार्यक्रम, कोणी मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी रिटायर झालं की त्याचा कार्यक्रम महाराज. पण आजपर्यंत मी असं ऐकलेलं नाही की मी संसारातून निवृत्त झालो म्हणून कीर्तनाचा. पुन्हा बोलतो तेच लोक महाराज. पण संसारातून हो आजपर्यंत तुम्ही असं सत्य ऐकलं का. एका साहेबांना कार्यक्रम ठेवला देवा महाराज आजपासून मी बायकोचं तोंड पाहणार नाही, मुलाचं तोंड पाहणार नाही, मी निवृत्त झालो आणि भगवंताच्या द्वारामध्ये आलो. असं कुठं ऐकलं का. सावध झालो, सावध झालो. फक्त तुकोबारायने म्हणावं तू काम नाही आता उरलो उपकारा. काम नाही, काम नाही. मरेपर्यंत मनुष्य संसारातून निवृत्त होत नाही महाराज. काय सांगू तुम्हाला. पण संसारातून निवृत्त झालं पाहिजे, कधी प्रवृत्तीवर आलं नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी मला आनंद वाटला आमच्या फड साहेबांचा. काय मोठं अन्नदान महाराज. पण जे जेवायला होते ते कीर्तनाला नाही. हा काही बिचारे आहेत म्हणा, पण काही चोर पंचर खाई कुटकेंचेले उठके. एवढा उठताना गोळा झाला होता की मला गाडी टाकायला जागा नव्हती महाराज.
असा आपला समाज ज्याचे खावे अन्न त्याचे करावे चिंतन कल्पना करा. पण तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये माझे कानेकोपऱ्याले कार्यक्रम होता, थार विद्वान लोक महाराजा भागातले भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झाल्याली ही नाशिक मायभूमी महाराज. इथे भगवंताचे पाय लागले. अरे धन्य संताची ही चाल. कोणच्या समोर शब्द चांगले ना? नरनारा नरना नरना नरनाना नारा नरना. अरे बंधन तो नरनाना नरनारा. मला दोनशे गाणी दिली कशाल चोरायचं, त्याच्यामुळे आपलं टपरीचं लई खप येळातून चार चार कीर्तन आहे महाराज कशामध्ये. तुम्हाला वाजवणारी चांगली आहे, गाणारी चांगली आहे, पेटी मास्तर चांगली आहे, टाळकरी चांगली आहे, ऐकणारी चांगली आहे. आणि मग मी काही येडपट आहे काय? काय तुमच्या पुढे कीर्तन करो महाराज. अरे माझं नाव तरी ऐकायला चांगलं वाटतं का? शेख ताजुद्दीन बाबा. एक बैल कापणारा मनुष्य, हिंदू धर्माचा कट्टर दुश्मन. कल्पना करा हो, कट्टर हिंदू हिंदू धर्म असा आहे, सर्व लोकांना घेऊन चालणारा, सर्व धर्मांना मानणारा, साधू संतांना मानणारा, सर्व धर्माला जवळ करणारा, जगाच्या पाठीमागे एक धर्म, त्याचं नाव हिंदू धर्म महाराज. इथं हे चार धर्म जे आहे, या चार धर्माला हिंदू धर्म मान्य नाही. बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, महानुभाव धर्म आणि मुसलमान धर्म, हे चार धर्म महाराज हिंदू धर्माला मानित नाही. कट्टर शत्रू हिंदू धर्माशी. हो, माझं कीर्तन झालं परवा गडचिरोलीला आणि मी सहज बोलून गेलो महाराज की या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. एक मुसलमान बोलला, तसे तुमच्यातले मुसलमान खूप चांगले मला भेटायला आले महाराज. हो, भगवान त्यांना उधंडा विषय देऊ. काय सांगा तुम्हाला महाराज, तुमच्याकडे फार युती हिंदू मुसलमानाची एकता फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आता त्या कीर्तनामध्ये मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे स्वराज्य स्थापन ज्यांनी केली असे त्या ठिकाणी महाराज त्यांचे धर्म स्तंभ आहे. हो, देवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज. एक मौलाना बोलला महाराज, रमजान का महिना आहे और शिवाजी महाराज का नाम लेके तुम शरम नहीं आती? शिवाजी महाराज कोई भगवान थोड़ी है, एक एक शहाजी का पुत्र शिवाजी है, उसको तुमने भगवान बना दिया. मी म्हटलं बाबा हे तुला नाही करणार. कशाने बोले? हम नाही मानते बोले. शिवाजी को नाही मानते, हम नाही मानते. मग मी माझ्या भाषेमध्ये उत्तर दिलं महाराज, अरे हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान क्या जाने. जो हिंदुस्तान की औलाद नहीं वो छत्रपति को क्या माने. छत्रपती शिवाजी महाराजाला मानण्यासाठी त्याला हिंदू धर्मामध्ये अवतार घ्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल दुसरा आदर्श ज्याचं मी त्या ठिकाणी प्रतिमा पाहिली महाराज, स्मारक जे बघितलं महाराज, अमर झाल अमर आहा अमर आहा. तुमच्या गावाचा सुपुत्र याच गावचे आहेत आणि ज्याने या भारत देशासाठी महाराज आपला प्राण सांडला, ज्याने आहुती दिली महाराज, इस दुनिया में बढ़कर अरे खुदा का कोई खुदा नहीं. अरे हजारो इंसान पैदा हो गए लेकिन शहीद जवान सर का कोई हुआ नहीं. कि ज्याने प्राण खरा तो एकच धर्म, अरे जगाला प्रेम अर्पावे. ज्याने प्राण सोडला मी तर म्हणतो त्या शहीदाच्या माय बापाला धन्य, माता पिता वागिनीच्या मान त्या ठिकाणी माणसाने अशा शहीदाला जन्म दिला त्याची आई बाप धन्य महाराज. काय सांगतो तुम्हाला, मी तर नेहमी कीर्तनाला सांगतो महाराज लोकापेक्षा देवाची शपथ संन्याशापेक्षा साधूपेक्षा जगामध्ये पुण्यवान जगामध्ये कार्य ज्याचं मोठं असेल काय शहीद शहीद जवानाचं महाराज. हे ते करता इतकं आम्ही करू शकत नाही. आम्ही काय मठामध्ये काजू बदाम किसमिस खोबरं खरे खगो आंबडगे बंगडे झालो हे आम्ही करू शकत नाही. मी तर म्हणतो नरेंद्र मोदीनं देवाची शपथ असा कायदा काढावा, नरेंद्र मोदीनं सगळे महाराज लोक गोळा करावा आणि त्याची मिलिटरी तयार करावा. जाईन अजिबात जाणार नाही महाराज. असं कोण पावर तुम्ही सगळे मठातले साधू वाढा आणि त्याच्या हातात बंदूक येते भागा पुन्हा येणार नाही महाराज. पण हे आमच्या भगवान बाबाने केलं. अरे भगवान बाबा तुमने, अरे भगवान बाबाला ज्याने पंडित जवाहरलाल नेहरू ज्याने राजनीती सांगितली त्यांचे महाराष्ट्रातले भगवान बाबा.
अरे भगवान बाबा तुमनी, अरे भगवान बाबा तुमनी, अरे भारत जगा दिया था। ओ नाद तो भजन का, ओ नाद तो भजन का रे दिल को लुभा दिया था, दिया था। भगवान बाबा एक भगवान बाबा तो छोटा दृष्टांत संगतो भगकड़े बोलते महाराज तुम्हें आला स्थल भगवान गड़ला महाराज हो आमचे गुरुबंधु नामदेवजी शास्त्री महाराज आज भगवानगड साक्षात वैकुंठ सारख रचना तिथि झाली महाराज काय ते भगवानगडाची महती सांगावी। एक वेळेस आमच्या भगवान बाबाने नगर जिल्ह्यामध्ये यज्ञ ठेवला, अधिकार सांगतो संतांचा, आणि यज्ञ ठेवल्याच्या नंतर 100 त्या ठिकाणी महाराज कुंटल, त्या हजारो कुंटल त्या ठिकाणी गावरान गाईचं तूप तिथे गोळा झालं, पण 100 कुंटल महाराज तूप कमी पडलं, सगळ्या जिल्ह्यातल्या गाईचं तूप आणलं। हो लोक म्हणतात भगवान बाबा आता तूप कमी पडलं यज्ञाला, भगवान बाबा म्हणले जा त्या गंगे माताला माझा निरोप सांगा, त्या गंगेला की 100 घागरी भरून दे, ते म्हणले बाबा ते पाणी माझा निरोप सांगा, हे सगळे लोक 100 लोक 100 घागरी घेऊन गेले आणि गंगेत पाणी भरलं, भगवान बाबाचा निरोप सांगितला, आणि भगवान बाबा जो त्या पाण्याच्या घागरी ठेवल्या, भगवान बाबाने त्या पाण्याच्या घागरीला हात लावल्याबरोबर गावरान दिशीचं त्या ठिकाणी महाराज गाईचं तूप झालं त्या पाण्यास, ऐसा ज्याचा अनुभव। आणि आम्ही जर महाराज लोकांनी आता जर त्या गावरान गाईच्या तुपाच्या घागरीला जर तू हात लावला त्याचं घासलेट होईल, घासलेट विठ्ठल। आळंदी जवळ गाव चरुली गाव माहिती नाही, चरुली गाव तिथे बंकट स्वामीचं कीर्तन सुरू होतं महाराज, वारकरी संप्रदाय मध्ये जात नाही हो, यारे यारे लान थोर याती बलती कोणत्याही जीवाचं न घडो हा खोट नटी आवे, आणि बंकट स्वामीचं कीर्तन ठरलं वा, पण बंकट स्वामीच्या मनामध्ये काय आलं राम जाणे की त्यांना भगवान बाबाची कीर्ती वाढायची होती, भगवान तू फेटा बांध, मग भगवान बाबाने फेटा बांधला। हो आणि हातामध्ये भगवान बाबाचं रूप महाराज काय सांग, मी तर काही पाहिलं नाही, पण लोक म्हणतात माणसं भुलत होती भगवान बाबाला पाहून, इतकं तेजस्वी रूप होत, हा इतकं रूप त्या भगवान बाबाचं चांगलं महाराज। भगवान बाबाने हातामध्ये विना घेतला, कीर्तनाला सुरुवात झाली, आणि त्या गावच्या कुंभाराचा मुलगा 7 वर्षाचा कावीळच्या आजाराने मेला, आणि ती बाई कीर्तनाला आली। हो नवरा रडत आला, अगं म्हणले तुझं डोकं पागल झालं का, घरी मुलगा वारला, ते म्हणे तुटो हे मस्तक फुटो हे शरीर परी कीर्तनाचा रंग, हरी कीर्तनाचे नटनाचे नासविले ते शास्त्र इथं ठेवा, म्हणले मुलगा मेला भगवान बाबा काही जिवंत करतील का मुलगा, त्या बाईनं प्रतिज्ञा केली भगवान बाबाकडं, भगवान बाबा माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे तरच मी तुम्हाला साधू मानेल। मेल भगवान बाबा काय म्हणले, बाई चिंता करू नको, आण तुझ्या मुलाला, 8 वर्षाचं प्रेत घेऊन महाराज भगवान बाबा जवळ आणलं, आणि भगवान बाबाने भगवंताचं चिंतन केल्याबरोबर महाराज तो मुलगा 0 मिनिटामध्ये उठून बसला आणि टाळी वाजवू लागला, हे आमचे भगवान बाबा, आणि त्या वंशामध्ये तुम्ही जन्माला आला महाराज, भाग्यवान तुमचा वंश विठ्ठल। विषय चालला महाराज, लोक एवढं करू शकत नाही महाराज, हे शहीद लोक करू शकतात महाराज, काय त्यांचं महाराज जीवनामध्ये किती ताकद आहे महाराज। हो एक उदाहरण सांगतो, एकदा त्या शहीद जवानाला एक सलामी देऊ आणि अभंगकड बोल महाराज, हा शहीद तुला अरे मानाचा मुजरा, हे देशासाठी प्राण गमविले। जगामध्ये महाराज काय तुम्हाला सांगू, आज त्यांची फार मोठी ख्याती महाराज, आणि ती आहे तू नापूनही, या पोलीसवाल्यांमध्ये राजीनामा दिला ना देवैश्यपती लोक आपल्याला घरात येऊन गोळ्या घालतील, आपला जो सप्ताह चाललाय हे त्यांच्या जीवावरती महाराज, असो अभंग आपला हा सेवेकरता निवडलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये जातीचा संबंध नाही महाराज, हो म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये जो कार्यक्रम त्यांनी ठेवला महाराज ते सेवातून निवृत्त झाले महाराज। हो सावतामने झाला त्यांचा संघ, कृपा केली पांडुरंग, पांडुरंगाने कृपा केली, संसारातून त्या ठिकाणी सेवेतून निवृत्त झाले, भगवान परमात्मा त्यांना उदंडा विषयी देऊ, आणि पुन्हा कंसामध्ये नाव चांगलं शहा चाला जीवनामध्ये, देह पवित्र कोणतं शरीर पवित्र आहे महाराज। मी भगवान गीतेमध्ये सांगता कर्म करीत असताना अर्जुना दोन गोष्टीकडे तू लक्ष ठेव, भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला गीतामध्ये, काय उपदेश केला की कर्मामध्ये दोन गोष्टी अर्जुना आणि ते फार धोक्याचे आहे, दोन गोष्टी, त्या दोन गोष्टीला सांभाळून जर तू त्या ठिकाणी राहिला तू माझ्या पदापर्यंत येशील, तुला देखील धोका आहे त्या जीवनामध्ये,
निवृत्त होण्याच्या अगोदर संसारामध्ये दोन धोके मारा. ते दोन धोके कसे? पहिला धोका अर्जुना तू कर्म कर, पण कर्म करीत असताना त्या कर्माचा अभिमान बाळगू नको, माफ देशू कदाचित. आता आपल्यात लय मोठा अभिमान आहे. आपण जर चारिधामाला करून आलो, लगे बामनन गिमनन पांपलेटन हे माउंद चारिधाम केली, काशी केली, वनारशी केली. अरे तो तो गंगा गया, तू यमुना गया, अरे गंगा नहाने के बाद खयाला गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, गंगा नहाने से तेरा तो क्या फायदा. भगवान सर अर्जुना कर्म कर, पण त्या कर्माचा अभिमान बाळगू नको, पहिला धोका. आणि दुसरा धोका, कर्म करत असताना त्या फलाची अपेक्षा करू नको, हा दुसरा धोका. अर्जुन बोलला, देवा तुम्हाला काही डोकं आहे का? गीतेमध्ये असं कसं लिहिता, मी तुम्हाला देव मानित नाही. कर्म कर पण फलाची अपेक्षा करू नको, हे शक्य आहे का? काम कर पण पैसे मागू नको. तजुद्दीन बाबा तुम्ही या, जगन्नाथराव यांच्या फड साहेब यांच्या सेवानिवृत्तीचं कार्यक्रम ठेवा, दुरून या, पण एक रुपया घेऊ नका, फलाची अपेक्षा करू नका. हो हो हो, जेवायला माणूस वाढतो. अरे बाबा हा जेव भरपूर जेव, पण पोट भरण्याची अपेक्षा करू नको, हे शक्य. तुम्ही जर असं ठरवलं, नाम सप्ताला 8 दिवस या, पण 1 रुपया मागू नका, फलाची अपेक्षा करून. देवा हे जमतय का? असं जर कोणी ठरवलं, साहेब मी तुमच्या घरी 12 महिने नोकरी करतो, फड साहेबाने ठरवलं शासनाकडे मी 35 वर्ष नोकरी करतो, रात्री दिवस ड्युटी करतो, कर्म करतो, काम करतो, पण मला 1 रुपया देऊ नका, असं जर सगळ्यांनी केलं संसार चालन का आपल्याला? देवा तुला काही डोकं आहे का? कर्म करून पण फलाची. अरे अर्जुना नीट लक्ष घे, मी कोणचं कर्म म्हणतो, कर्म कर पण फलाची अपेक्षा करू, त्याचं कारण अंतकरणाच्या शुद्धीसाठी लागणार कर्म, मोक्ष प्राप्तीसाठी लागणार कर्म, भक्तीसाठी लागणार कर्म, हे कर्म कर पण त्याची अपेक्षा करू नको. विठ्ठल विठ्ठल, नंतर अर्जुनाला कळालं, म्हणे वा वा देवा, आता माझ्या लक्षात आलं, भगवंताच हो परमार्थाच कर्म करीत असताना त्या फलाची अपेक्षा करू नको, ही योग्य. दुसरी गोष्ट, त्याचा अभिमान बाळगू नको. मी सप्ताह केला, मी कीर्तन केलं, मी पकवाज वाजिला, मी एवढा भंडारा केला, मी एवढी दक्षिणा दिली, मी एवढं, ही मिमी जी आहे हे परमार्थामध्ये फार घातक आहे. मला एक तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात ठेवा, जरा सखोल शब्द आहे बरं का, लक्षात घ्या. हो हो, आपल्याला कानाने ऐकवत, कर्म करतो कोण? अर्जुन, अर्जुन देवा कर्म कोण करतो? कर्म मन करतो का कर्म शरीर करतो? कर्म आत्मा करतो. देवा भगवान म्हणता आत्मा कर्म करू शकत, व्यापक आहे, आत्मा कर्म करू शकत नाही, शरीर जड आहे, शरीर कर्म करू शकत नाही. आता मी गाडी चालवतो, मी म्हणजे कोण? मी गाडी चालवतो असं म्हणलं जमल का? हो अजिबात जमणार. असं म्हणलं, मी जर म्हटलं असं, एक मनुष्य मिळाला आणि तो म्हणला खांद्याकराला, बाबा मी मसल वाटत चालत चालत येतो, तुम्ही तिकडे लाकडं घेऊन या, जमल का? मला पायाने चालतो आपण बरोबर आहे, पण चालवणारा कोण आहे याचा विचार प्रत्येक जाऊ द्या. आता मी तुम्हाला डोळ्याने दिसतो ना, दिसतो की नाही? बरोबर आहे. आता ऐका मग, डोळ्याने तुम्हाला दिसतो इथपर्यंत चांगलं आहे, पण डोळ्याला दिसण्याचं कारण काय आहे? कशामुळे मला डोळ्याचा विचार कधी केला का तुम्ही? अजिबात नाही. डोळ्याने मला दिसतं, पण कशामुळं मला दिसतं याचं कारण शोधलं पाहिजे. कल्पना करा, कानाने मी कीर्तन ऐकतो हरकत नाही, पण ऐकणारी शक्ती कोण? कशामुळे मला ऐकू येतं याचा शोध कोणी करत नाही. पायाने मी चालतो, पण ही ऑटोमॅटिक पाय माझे कशामुळे चालता याचं तुम्ही कधी विचार करत नाही. अरे सगळं वेगळं वेगळं आहे, शरीराचा विचार जर केला, पायाचं डिपार्टमेंट वेगळं, हाताचं कार्य वेगळं, कानाचं कार्य वेगळं, शरीराचं कार्य वेगळं, डोळ्याचं कार्य वेगळं, हे डिपार्टमेंट वेगळे वेगळे. आता एक उदाहरण सांगतो मी, लक्षात ठेवा. एक मनुष्य आंब्याच्या झाडाखाली बसला, एक मनुष्य, आणि बसल्या बसल्या त्यांनी एक आंबा पाहिला, आणि तो गोड आंबा त्याला खावा वाटला. खावा कोणाला वाटला? म्हणाल राईट, खावा कोणाला वाटलं? म्हणाल पाहिलं कोणी? डोळ्या. गेलं कोण? पाय. तोडलं कोणी? चावलं कोणी? चाखलं कोणी? टाकलं कोणी? आणि पाठ मार खाल्ला पाठी,
एक माणूस आला आणि त्याला बदडलं, हरामखोर लाज वाटत नाही आंबे चोरून खातो, आता पाठीचं काही दोष आहे काय? अरे ज्याला खावा वाटलं त्याला दिसत नाही, ज्याला दिसत त्याला जाता येत नाही, ज्याला जाता येत त्याला तोडता येत नाही, ज्याला तोडता येत त्याला चावता येत नाही, ज्याला चावता येत आणि त्याला चाकता येत नाही, आणि ज्याला चाकता येत त्याला ठेवता येत नाही. कल्पना करा अशी रचना शरीराची. लक्षात ठेवा महाराज, हे शरीर भगवंताने असं बनवलं. मी तर म्हणतो माणसाच्या शरीरापेक्षा डुकराचं चांगलं. देवा शपथ बाबा, जर याने परमार्थ नाही केला, याने माळ नाही घातली, हो हो, अरे पशु मरे तर कुछ न होय, हो हो, पशु मरे तर सब कुछ होय, अरे माणूस मरे तर कुछ ना होय, अरे नर कुछ करनी करे तो नरका नारायण बन जाय. तुम्हाला अवघड वाटलं असेल महाराज म्हणजे डुकराचं चांगलं, बैलाचं चांगलं, कुत्र्याचं चांगलं, कोंबड्याचं चांगलं. माणसापेक्षा जनावराचं शरीर पवित्र आहे, त्याला माणूस खातो. तुम्ही नाही खात पण सांगायला काय, माणसाने माणसाला खाल्लेलं कुठं पाहिलं काही? जात कशातच चलत नाही महाराज. कल्पना करा. आता ते जाऊ द्या, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे जे पकवाज आहे महाराज, हे पकवाज याचा तो चमडा आहे, हे कातड आहे, हे कशाचं आहे? ढोराचं. समजा बकराचं ढोर, बरोबर आहे? बरं, मेलेला ढोर. नीट लक्ष ठेवा मी काय बोलतो याच्यावर विचार करा. हे जे ढोराचं कातड आहे हे मेलेल्या जनावराचं आहे का जिवंत जनावराचं आहे? मेलेल्या जनावराचं. बरं, ते पहा महाराज जर इथे आले मंडपात तर ते पकवाज बोलतो वाजवणाऱ्याला, जाय त्या ताजुद्दीन बाबाला सांग, विचार मी किती मध्ये लागू. बघा ना, आता मला तुम्ही सांगा, हे दवाली वळणं तुमच्या हातात आहे, शाई घोटणं तुमच्या हातात आहे, ठोके मारणं तुमच्या हातात आहे, पण तो शाईतून प्रतिध्वनी जो आवाज निघतो हे आपल्या बापाची शिकती गई? हे नैसर्गिक. जितके भारतामध्ये गाणारे आहे तितक्यात आवाज आलरोडी त्याच्यामध्ये. लावणी मृदंग मेलेला जनावराचं कातड. विठ्ठल विठ्ठल बोलतो महाराज. आमचे दासोपंत स्वामी जितके भारतामध्ये आवाज आहे, अशोक पंचाळ गुरुजी तुम्हाला बी येतो काढता, याच्यातून आवाज निघतो. मेलेल्या ढोरात देवाचं नाव दे, पण जिवंत ढोरामध्ये देवाचं नाव नेमून सत्य करायची गरज आहे. बरं, पुढे चला. बैलाने कधी कोलगेट केलं ऐकलं तुम्ही? कोलगेट? बैल कोलगेट करीत नाही, बैल शेण लावीत नाही, बैल लक्ष साबण लावीत नाही, बैल आयुष्यभर तोंड धुत नाही, पण बैलाचा वास येत नाही. तुम्ही महिनाभर थोबाड धुवू नका, 3 किलोमीटर तुमचा वास येईल, 3 किलोमीटर. इतकं अपवित्र शरीर आहे. डोळ्यातून काय बाहेर निघतं, नाकातून काय बाहेर निघतं? अरे किती दुर्गंध शरीर आहे आपल्या लक्षात ठेवा. बरं, पुढे चाला. हे जे ढोराचं कातड आहे ते विठ्ठल विठ्ठल म्हणतं. पुढे चाला. बैल गाय, या गायनं जर संडास केली, बैलानं संडास केली, आमची माता पदरामध्ये आणते आणि घरामध्ये सारून घेते, बरोबर आहे? बैलाचं शेण चालतं, गायचं शेण चालतं. पुढं नाही सांगत आला, कुटुंबी पैछान लिवणा यार, इतना मेरे को निशिमत आणत. बरं, मला वाटलं नरेंद्र मोदीचं शेण आणलं तसं म्हणणं, पण तो परदार हिंदू. नरेंद्र मोदी चालत नाही, महाराजाच्या बापाचं चालत नाही, ब्राह्मणाचं चालत नाही, पण ढोराचं शेण चालल्याशिवाय राहत नाही. बरं, पुढे चाला. माणसाची जात इतकी विषारी आहे. तुम्ही सकाळी ट्रायल घ्या, झोपताना एवढी जवळी तोंडामध्ये घ्या आज, आणि सकाळी कोंबड्या पुढे ठेवा, पटकन कोंबडी मरते, इतकं विषारी शरीर आहे महाराज. हा, तुम्ही सांगा, पाल असते पाल, पाल जीव कशामध्ये पडू नाही, पण ती पाल जर जेवणामध्ये पडली, ती खाण्यात आली कि मनुष्याला काय होतं? विषबाधा होते. म्हणजे विषारी पाल. आता ती पाल विषारी, ती पाल काय करते? इंच्याला खाते. पाल कशाला खाते? इंच्याला. म्हणजे कोण विषारी झालं? पाल. त्याने इंचू पचवला आणि त्या पालीला कोंबडी खाते. कोण विषारी झालं? तिनं पाल पचवली, इंचू पचवला आणि त्या पालीला बैल खातो, असं म्हणायचं का? त्या कोंबडीला माणूस खातो महाराज. किती अपवित्र शरीर. आणि जर शरीराने जर निवृत्त झाल्याच्या नंतर माळ घातली, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साठे होय गेले, शरीर साधिले पर
परब्रह्म भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याचं श्रेय हे साधन म्हणजे शरीर आहे महाराज. म्हणून गळ्यामध्ये माळ घाला. अरे सगळं काही संग येणार नाही. अरे माडी घरदार हवेली, अरे माडी घरदार हवेली, अरे सब यार हे जायगा. आई अकेले आने वाली तू अकेला जायगा. हे अकेले आने वाली तू अकेला जायगा. अरे माँ किसी का, अरे भाई किसी का, अरे सब यार रह जाएगा. आई अकेले आने वाली. कोणी बिडी पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका, गळ्यामध्ये माळ घाला. अरे अनमोल किमतीचं शरीर देवाने तुम्हाला दिलं, आम्हाला दिलं, याला गमवू नका. हे क्या किया तुम्ही, हे क्या किया, सारा जीवन गमा दिया, सारा जीवन गमा दिया. वाह वाह. अरे बुरा मत किसी को कहो, अरे खुद बुरा हो जाएगा. ये माटी का पुतला एक ना एक दिन माटी में मिल जाएगा. पर मला सांगा, आमची गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी स्वप्नामध्ये तरी असा विचार केला होता का, मला पद आल्याबरोबर मी निघून जाईल. आपल्या हातात एक काय सांगा बरं, जावा लागलं महाराज. शरीर महाराज हे मरक्या देशामध्ये आलेलं आहे, हे राहणार नाही, याचा नाश पावणार आहे. चांगलं काम करा. अरे जीव इस्तरा की, अरे तेरे जीने में मजा आए, अरे जलावाईशी रोशना शम्मा की फिराव रोकी काम आए. मी ते राजकारणातला महाराज नाही, पण साहेबांचे माझे फार घनिष्ठ संबंध होते महाराज. आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब देवाची शपथ घेऊन सांगतो, कलियुगामध्ये भगवान बाबाचा दुसरा अवतार होता विठ्ठल. तुमचे काही मला परीक्षण घ्यायची, आमच्या माता भगिनी सोडून पुरुष मंडळाला रिक्वेस्ट करतो, कोणा कोणाच्या गळ्यात माळ आहे एकदा वर हात करा. बरं फक्त माळ करी. वा वा वा. भगवान परमात्मा तुम्हाला उधंडाविषयी करा खाली. आता ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला आपल्या आपल्या आईबापाची शपथ त्याने वर हात करायचं. मी माळ नाही घाली. जर तुम्ही वर हात नाही केला ना मारुती राय त्याला रात्रीतून पाहून घे. करे खुशाल वर हात करता तुम्हाला काही वाटत नाही. कोणाच्या पुढे वर हात करता याचं काही वाटत नाही. एक या मुसलमानाने म्हणा मराठ्याला तू माळ घाल. टाइम वाईट आला महाराज. जरी तुम्हाला मी मुसलमान तुम्ही म्हणा, पण पांडुरंगाची शपथ मी मुसलमान नाही. जन्म घेतला तिथे पण तिथे राहिलो नाही. आता आमचे बरेच कीर्तनकार आहे, सौ चिवे खाकी बिल्ली हाचकोचेली है की नाही. लय कीर्तनकार आहे मुसलमान समाजामध्ये, 22 कीर्तनकार आहे, पण त्याच्यातला हा 23वा कीर्तनकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये बंधन आहे. हा माझी दीक्षा झाली, माझं कोर्टामध्ये धर्मांतर झालं, मला हिंदू केलं, त्यालाच अधिकारी उपदेश करायचा. कोणी उठा सुटा, कोणी कीर्तन करा, कोणी उठा सुटा, ते महाराज साधी गोष्ट नाही. कल्पना करा, जरी ती असेल तो प्रचार आहे, ती भक्ती नाही. कल्पना करा, देवाला आवडेल असं करा, समाजाला आवडेल असं करू नका. हो जीवनामध्ये महाराज माझा तिसरा त्याग आहे जीवनामध्ये. चार त्याग सांगू नाही, पण सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी काय कळणार. हो आमचे स्नेही आमचे गुरुवर्य महाराज सागरानंदजी स्वामी यांना माझं जीवन चरित्र सगळं माहिती महाराज. काय सांगत, वयाच्या 16 वर्षापासून घर सोडलं महाराज. पहिला जीवनामध्ये त्याग जे कोणीच केलं नाही, कोणी करणार नाही, आणि आजपर्यंत कोणी केलं नाही, ते पहिला माझा जीवनामध्ये त्याग. मी हिंदू धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी मी माझ्या धर्माचा त्याग केला. भगवान गीतेमध्ये सांगत, सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज. अर्जुना तू धर्माचा त्याग कर. आता पुढे ऐका गीता काय सांगते. गीता आपल्या धर्मामध्ये नरक जरी भेटलं तर आपल्या धर्मात राहू, आणि दुसऱ्या धर्मामध्ये स्वर्गाची प्राप्ती शक्तीचा स्वीकार करू नये. मग मी हे काय केलं, ह्या जन्माचं नाही महाराज माझं. बहुत जन्माचे पुण्य आले का,
विठ्ठलाची शब्द घेऊन सांगतो मी अगोदरचा मराठीचे, पण काही चुकला असं म्हणून देवाने मला इकडे रॉंग जेल मध्ये, पण तरी पण सुद्धा मी तेथे राहिलो नाही। कल्पना करा, हा पहिला मुद्दा जीवनामध्ये की धर्माचा त्याग, दुसरा त्याग आईचा त्याग, बापाचा त्याग, बहिणीचा त्याग, नातेवाईकाचा त्याग, समाजाचा त्याग। आज कमीत कमी महाराज 28 वर्ष झाली आईचं तोंड पाहिलं, मम माया दुर्गा आईचं तोंड किती मोठा त्याग आहे। आता मला तुम्ही सांगावर, तुम्ही 8 दिवस तरी गपचूप असता काही कीर्तनात, जर आले बाहेर हॅलो पिंटीची माझ्याजवळ दी हॅलो, उद्या काल आहे हॅलो, मी परवा आलो हॅलो, आता मी कोणाला फोन करणार, कोणाला करणार फोन? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय जर त्यांचा झाला नारायण, विषय झाला नारायण तरच नावडी जनधन माता, विषय नारायण झाला पाहिजे महाराज, ही पहिली गोष्ट। आणि संस्कार तिची उच्चते, कल्पना कर संस्कारून माणसाला ओळखेत हा कोण आहे। एका गावामध्ये एक महाराज होता, तो महाराज हिंदी बोलायचा, इंग्रजी बोलायचा, कन्नडी बोलायचा, आयरणी बोलायचा, मराठी बोलायचा, सगळ्या देशाच्या भाषा त्याला अवगत होते। तो म्हणायचं वळखा मी कोण आहे, आता काय ओळखून तर सगळ्याच भाषेत होते मी कोण आहे। एक माणूस लय हुशार होता, ते म्हणे मी ओळखतो म्हणे उद्या कोण आहेत। तो झोपला आणि एक ह्या माणसाने गेलं झोपीत, गार त्या ठिकाणी बर्फाचं पाणी आणलं आणि त्याच्या अंगावर टाकलं, अंगावर टाकलं। संस्कार ओळखत माणूस, हा ताबर तो ओळखू येतो महाराज, हा कोण्या जातीचा आहे। त्याची पुढची गोष्ट सांगू मी, हा भजन करा एकदा वेट एक आंधळा होता, आंधळा जन्मताने आंधळा त्या दिवसात नव्हतं, सुरदास आंधळा माणूस होता महाराज। आणि तो आंधळा माणूस बसला झाडाखाली, तिकडून राजाचा महाराज प्रधान आला आणि तो वाट्याने चालला, आंधळ्याने काय याला पाहिलं नाही, पण तो आंधळा आंधळ्याला तो प्रधान म्हणतो, हे आंधळ्या यांनी उठलं ओळखिला अनुमान प्रमाण, मला आंधळ्या म्हणला हे कोण आहे यांनी ओळखिलं। नंतर त्याच्यानंतर काय झालं महाराज, पुन्हा 2 शिपाई आले राजाचे आणि ते सांगू लागले, हो महाराज। म्हणले काय, इकडे या वाटाने कोण गेलं का हो? तो म्हणे हा ह्या वाटाने प्रधान गेला, तुम्ही पण त्याच वाटाने जा। त्याच्यानंतर राजा आला, राजा म्हणजे सुरदाची काय राजा खरे, म्हणजे या वाटाने कोण गेलं का? म्हणजे साहेब पहिल्याने तुमचा प्रधान गेला, नंतर 2 सेवक गेले, शिपाई गेले, तुम्ही पण ह्याच वाटाने जा। तो राजा 1 किलोमीटर गेला पण त्याला फॅट बसला, मी तो आंधळाही नेला, मी राजा कसं काय माहीत, ते प्रधान कसं माहीत, हे शिपाई कसे माहीत। तो राजा पुन्हा आला, तुला आंधळ्या का रे, तुला दिसतं का नाटक करतो तू? म्हणले काय, म्हणले साहेब मी जन्माला पासून आंधळा आहे। मग काय, म्हणले हा शिपाई गेलाय तुला कसं माहीत? अनुमान प्रमाण म्हणते कसं? म्हणले तो मला काय म्हणला, हे महाराज। मग म्हणले हा पोलीस असायला पाहिजे, धमकी देतो, मी अनुमान प्रमाण लालो ही शिपाई आहे। बरं प्रधान, तो प्रधान म्हणला मला महाराज, असं वाटलं हा प्रधान माणूस इतका चांगला बोलतो, हा प्रधान असायला पाहिजे। आणि तुम्ही मला सुरदास म्हणला, मी असं वळलं की राजा असायला पाहिजे। वा वा वा, मग राजाला असं वाटलं, म्हणजे आंधळ्या एक करतो का? म्हणले म्हणजे काय, इथे बसून तू काय करतो? म्हणे रा असं करा, म्हणले माझ्या दरबारामध्ये या, मी तुम्हाला पगार देतो, पगार नाही पण जेवण देतो चांगलं, पण चला म्हणे इथं परमार्थ करायचं, तिथं परमार्थ करायचं। आंधळा राजाच्या दरबारात गेला, तिथ्यामध्ये राजाच्या दरबारमध्ये मोतीवाला आला, मोती काय आला, मोती घ्या मोती, कसे मोती? म्हणले सांगितले महाराज 1 लाख रुपयाला ही त्या ठिकाणी 2 मोती असे त्याची 10 मोती आले। आता राजाने ते मोती हातात घेतले, राजाला काय त्याची किंमत, पण राजाला आठवण आली, म्हणजे आंधळ्याला दाखव, कारण त्याने प्रधान ओळखिला, शिपाई ओळखिला, याला काहीतरी कळलं पाहिजे। त्या आंधळ्याने काय पाहिजे ते पाहिलं, असं ते म्हणे राजा ही मोती घेऊ नका। म्हणजे काऊन? म्हणजे हे मोती डुप्लिकेट आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो, तर शिंपल्यामध्ये पाणी न पडता एक वाळूचे कण गेले, आणि तुम्ही जर हा मोतीला जर छिद्र पाळा, हे मोती फुटून जाईल। राजा म्हणतो मोती म्हणले खरं आहे का? म्हणजे खरं बोलतो आंधळा, म्हणले खरंच आहे, म्हणले मी घेऊ नका। राजाला त्या आंधळ्याने 10 लाखापासून वाचवलं। त्याच्यामध्ये घोडे वाल 2 घोडे आली कायला, 10 लाखाला घोडा, 10 लाखाला घोडा, 2 घोडे आणले। हे म्हणले सुरदास इकडे या, हे घोडे वळखा।
तो आंधळा असा गेला चापळून चापळून एके घोड्याला हात लावला ते असं लागलं करायला, दुसऱ्या घोड्याला हात लावला तो उडला. तुम्हाला राजा हा घोडा घे, हा घेऊ नको. म्हणले का मले हा निस्ता वरातीत नाचण्यासारखा घोडा आहे आणि हा घोडा तुला शिकार म्हणजे का संबंधित ते असा लागला करायला म्हणले, त्याच्यामुळं हा नको. राजाला आनंद वाटला. मग राजाने सांगितलं प्रधान याला म्हणे दोन तुपाचे चमचे जास्त वाढा म्हणे. हो दोन तुपाचे ते ठिकाणी त्याच्यानंतर मोती वळ केली पुन्हा दोन लाडू जाता द्या म्हणले वाढा म्हणले. एक दिवस राजा म्हणतो आपण आपलं भविष्य याला विचारू बरं याला सहज कळतं. गुपित बोललेलं अंधारामध्ये राजाने तो म्हणला राजा म्हणला सुरदाजी माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे. ती म्हणला मी नाही सांगत बाबा म्हणले अवघड आहे म्हणजे म्हणजे सांगा ना तुम्हाला एवढं कळतं घोड्यातलं कळलं मोतीतलं कळलं प्रधानाचं कळलं शिपायाचं कळलं मग माझं कळलं मग ते तुमचं भविष्य मी सांगू शकत नाही म्हणले अवघड आहे. कसे मला दोन टाईम भाकर मिळते मी हाणून मला काढून देताल. ते म्हणे वचन देतो वचन नको म्हणले राजा सगळं विचार वाटलं मी निघून चालू पण तुमचं नाही सांगत म्हणले सांगावंच लागेल म्हणले तुम्हाला म्हणले हातात हात द्या तुम्ही मला मारता अजिबात नाही काढून देता देणार नाही. तो आंधळा म्हणला तो मी तुमच्या बापाचीच पोटचे नाही. बाप बोलतो कोण राजाला आंधळ्या म्हणे शिदूर आहे का कोणाला बोलतो म्हणे मी म्हणतो राजे तुम्हाला तुमच्या आईला विचारा म्हणे जाऊ. राजा राग रागच उठला ना राजाला बोलायला लागला तुमच्या बापाची पोटचे नाही तुम्ही आणि तो लागला बायकोला आईला आई आईकडे म्हणजे आई मी तुझा कोण आहे म्हणजे माझा मुलगा आहे तू खरं सांग म्हणजे आई माझ्या रक्ताची शपथ तुला. ते म्हणजे आज असं का विचारतो म्हणजे सांग म्हणले माझा जन्म कसा झाला आणि तो आंधळा म्हणतो का तू तुझ्या बापाचा नाही. ते म्हणले बरोबर भाऊ तू तुझ्या बापाचा नाही. म्हणजे कसं काय म्हणजे का आचार्य होता म्हणले त्या आचार्याला मुलगा होता आणि त्या आचार्याचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याचा तो झाला. मग ती पळत गेला राजा म्हणतो आंधळा मला आचार्याच मला तू कस काय ओळखलं हक मी. ते म्हणले ओळखायचं काय म्हणले अनुमान प्रमाण करे म्हणले राजा मी तुला पहिले ना 10 लाखाला वाचवलं एखादा राजा म्हणला असत्याला 2-3 लाख द्या तर तू काय मला 2 चमचे तुपाचे टाक. त्याच्यानंतर म्हणले पुन्हा तुला घोड्यात वाचवलो 2 लाडू ज्यादा द्या. मग आम्हाला असं वाटत तू आचार्याच असायला पाहिजे हो तू सुकृताची जोडी म्हणून मी जे इकडे आलो मी शिकाशिवर चाललो होतो महाराज हे माझ्या मागच्या जन्माचं प्रारंभ म्हणून या जन्मामध्ये आपण काय करतो हे आता माझ्या माता भगिनी संत वाळखाचे लक्षण आहे. हे माझ्या माता भगिनी भाषा यांचे किती वर्ण आहे माहिती आहे तुम्हाला चार जाती यांचे डंकिनी शंकिनी पद्मिनी आणि लक्ष्मी बरोबर आहे ना या स्त्रियांच्या चार जाती. हो तुमचं लग्न झालं ना करायचं नाही कोण देत नाही आता पोरी भेटा ना भो काय सांगतो एक तर मला एक माणूस परवा मला भेटला म्हणजे महाराज 10,000 रुपये देतो म्हणले एखादी पोरगी पा आता आम्हाला परमार्थच कोणी विचारत नाही एखादी पोती मुलं फिरतं म्हणजे एखादी पोरगी एक आज मी म्हणतो वय काय ते मला 45 म्हणलं 5 वर्षासाठी कशाला पाठतो भगवे कपडे घालणं काय बंब माया संग चांगलं केलं नाही करायचं नाही का कोणी देत नाही करायचंच नाही. बा 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 चांगले व सावध झाले महाराज सावध झाले. असो काय विषयाचं काय बोलत होतो तुम्ही स्त्रियांची किती जाती चार जाती डंकिनी शंकिनी पद्मिनी आणि लक्ष्मी. आता मला खरं सांगा बायको तडकी डंकिनीच आहे ही कशी ओळखा हा जर बाई घरात लग्न लावून आली भ्वा 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 नवऱ्याला भांडते सासूला भांडते असं समजावी डंकिनी आहे पहिल्या जातीची डंकिनी आहे. आणि पद्मिनी पद्मिनी कोणाला म्हणावं आता समजा तुम्ही बायको पाहायला गेली आणि माणसाला बायकोची जात ओळखू आल्याशिवाय तिने लग्न लावू नये. तुम्हाला जात ओळखू आली नाही म्हणून तुम्ही बोंबलत बसले महाराज बामणाचे पोरे खेळ आम्हाला ओळखतो का म्हणे आम्हा कळले त्याचे. आता चांगली बायको ही कुलवान आहे गुणवान आहे लक्ष्मी आहे हिचे काय लक्षण आहे सांगा बरं काय ओळखून बायको करा ज्याला करायचे असेल ते सांगतो जे फसले ते फसू द्या पण ज्याला करायचं मी सांगतो महाराज त्या मुलीचा रंग पाहू नका कलर पाहू फक्त तिचे तळपाय पहा. ज्या मुलीचे पाय थोडी अशी आहे अशी ती महालक्ष्मी आताच नका पाहू. देवाची शपथ तुम्ही सकाळी तुमच्या बायकाचे पाय पाहता आणि त्या बी अशा हुशारी तुम्हाला पाहून असं करून जाते मेनाचं लक्ष माझ्या पायकडे येणार कीर्तन ऐकलं ही पद्मिनी माऊलीची ओवी हानी लज्जा ना देखे परापुवाद नाही माऊली चित्त श्रीचे श्री चिन्ह जैसे माकड गारुड्याचे जैसे होय ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हो आणि जी बाई नवऱ्याला बैल ठरवते कामाला लावते त्या बाईची लक्षणे तिचा उजवा पाय उजव्या पायाजवळचं थोडं बोट थोडंसं मोठं आहे
लागले पाय पाहायला आणि लज्जा ना देखी शंकिनी शंकिनी बायको कोणाला भेटूच नाही भाऊ हो तुम्ही फक्त 2 घंटे बायकोला न विचारता बाहेर जा तुमचा मुर्दा पाडीत कुठे मेले होते कुठे खपले होते कुठे काळे केले होते बाईची एकल्या सोपी नवरा बायकोची भांडण व्हा आणि त्याला एखादं पोरगा असावं आणि जर नवऱ्याला तर नाही बोलायचं आम्हाला अनुभव आहे आम्ही जातो कोणाच्या घरी त्या काट्याला शादी मेल्या कुठं गेला होता मोकार झाला ना कुठं मेला होता कुठं खपला होता कुठं काळा गेला होता शादी ती नवऱ्याला चान्स घेती पोराला लय हुशार महिला महाराज काय सांगू तुम्हाला आता शंकिनी बायको भेटली एका माणसाला शंकिनी शंकिनी फार बेकार आमच्या औरंगाबादला माझ्या आश्रमाजवळ एक इंजिनिअर लग्नाच्या अगोदर असा होता पण लग्न झालं की एवढ्यालाच हात पाय म्हणजे साहेब अशक्त का म्हणजे महाराज तुम्हीच भरी लय बायकोचा सासरवासी मला शादी ती का म्हणजे शादी येत नाही भांडत नाही पण मी घरी देव ठेवून आलो मला देवऱ्याकडनी ती देव घरात माझ्या हातात देव देते संग कोण दिसली होती संग कोणाला बोलला होता संग कोणाच्या घरी गेलता का शंकिनी बरेच चोर पंचर येतातले असतील महाराज आता ते देव धरू धरू तर असा झाला एक दिवस ती बायको गेली माहेरा ती जातच नव्हती कुठं याच्या धाकाने कुठं जाईन म्हणून पण तिचा भाऊ मिळाला ती गेली 10 दिवस राहिली पण 10 दिवसातून ती 12 वाजता उठायची राहिली हॅलो ते म्हणजे काय कुठं आहे अगं माय घरी जमलं मिक्सर चालू करा म्हणजे मिक्सर खर हा घरीच आहे मिक्सरचा आवाज आला की ना माझा नवरा हा ते 8 दिवसाचा कार्यक्रम चालला ती बाई आली माहेराहून नवरा गेला ड्युटीला काटत होत घरी ते म्हणे करे ती बाई म्हणे करे तुझा बाप कुठे म्हणली मम्मी 8 दिवस झाले म्हणले मिक्सर घेऊन फरार रे विठ्ठल लक्षामध्ये आलं तू गोवराईंच्या लक्षात ठेवा महाराज म्हणले हो हात पाय कान नाक हे सगळे पवित्र करण्याचं वेगळं साधन आता मला तुम्ही सांगा डोळे कशाने पवित्र होतील सदा माझे डोळे हे डोळे पवित्र कान कशाने पवित्र होतील महाराज वा वा आणि वाणी घेई घे माझे गोड नाम विठोबा आणि हात कशाने पुण्यवान होता मतदान केले ताळीने हात पुण्यवान कसे होता हात हात दानान हा रे काही लोक म्हणजे टाळ्यो आता काही ते छक्के टाळी वाजत नाही महाराज हात टाळीने महाराज दान केलेने महाराज ढला विढला असं दानम यद दान पुण्यम पादो पवित्रो यदा तीर्थ यात्रा कंठो पवित्रो यद नाम हृदय पवित्रो यदा ब्रह्मनिष्ठा मग नाग त्या ठिकाणी कान पाय आणि पाय गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात गात पंढरपूरला माऊलीच्या दिंडीमध्ये पायी जा आणि पायी तीर्थयात्रा केल्याने आणि अशी अवस्था ज्याची असेल यांचं चिंतन करा अभंगाच्या पहिल्या शरीर ज्यांचं पवित्र आहे आता आपलं उलट आहे काहीचं शरीर पवित्र आहे तर वाणी पुण्यवान नाही आणि काहीची वाणी पुण्यवान आहे शरीर अपवित्र आहे आता काय काय पाय एवढी मोठी ढेरी नाक एवढी मोठी गोरा गोरा पान पण गळ्यात माणी काय थोर पण जळावे माझ्या भक्तवीन जळो ते जिहाले पण आला पृथ्वीवरती पाशा गळ्यात माळ पाहिजे हे पहिलं शरीर पवित्र बघा हा आता तुम्ही मला सांगा गळ्यामध्ये माळ पाहिजे कपाळाला गंध पाहिजे ही हिंदू धर्माचं अस्तित्व आहे दोन्ही भवायच्या मध्ये जर तुम्ही कुंकू लावले मती आहे लक्षात ठेवा तुमचं कोणतंही कार्य सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही जसे महिला आपल्या पतीच्या नावानं सौभाग्याचं कुंकू लावतात तसं पांडुरंग परमात्माच्या नावानं दोन्ही भवायच्या मध्ये आणि गंध असावा बुक्का असावा हे हिंदू धर्माचं हे शास्त्र आहे आपल्या धर्माचं मी तर सांगतो आपल्यापेक्षा पशुप्राणी चांगले त्यांनी धर्म सांभाळला तुम्ही मला सांगा औरंगाबाद जिल्हा असो की नाशिक कोणत्याही कुत्र्यानं अजून दारू पिली नाही तुमच्याकडे कुत्री पितात दारू कुत्री दारू पित कुत्री दारू पित जे पिते त्यांच्याबद्दल मी काही म्हणत नाही आपला थोडी त्यांना द्यायची दारू दारू प्या देवाची शपथ माणसाने दारू प्याल्याशिवाय मरू नाही पांडुरंगाची शपथ पण कोणची दारू कंपनीचं नाव सांगतो जिसको ज्ञानेश्वर ने पिया जिसको मीरा ने पी जिसको तुकाराम जी ने पिया जिसको ताजुद्दीन बाबा ने पिया ती कोणची दारू कंपनीचं नाव आहे का रिक्या सडकी दारू पिता अरे रात को पिया तो सवेरे उतर जाएगी
ऐसी राम नाम की दारू पीले तेरी जिंदगी सुधर जाएगी। प्रभु रस घी काढ़ा पिढ़ा वारे। आता काय जे शरीर अपवित्र आहे गळ्यामध्ये माळ नाही हो पण वाणी चांगली चांगला बोलतो या बसार। आता काही काही खवीट लोक बोलायला चांगले त्यांना आतल्या गाठीतली माणसं। आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एकन जे हरी एक नंबरचा त्या ठिकाणी आतल्या गाठीतला वरून चांगला बोलतो पण आतून खतखत करतो महाराज काय समोर। मला माहिती आहे काय सांगा तुम्हाला। आता बऱ्याच महाराज लोकांनी माझ्याविषयी अपवाद उडवला। मुसलमान आहे त्याला काय कीर्तनाचा अधिकार आहे त्याला कीर्तन देऊ नका। अरे जरी मुसलमान आहे पण माझ्या मुखामध्ये रामाचं नाम आहे कल्पना करा। हा अशी अवस्था। शरीर अपवित्र आहे पण चांगला बोलतो आणि काय असं उलट आहे गळ्यामध्ये वाणी पुण्यवाने चांगला भजन गातो पण दारू पितो कड्डा घासले टाकायचं त्याच्यावर। वाणी चांगली आहे पण शरीर अपवित्र आहे। ज्याचं शरीर पवित्र आहे गळ्यामध्ये माळ आहे पण एका टाळ करायचं आणि त्याचं जमत नाही। वाचस्पती आहे चार वेद 18 पुराण 6 शास्त्र मुखदगत पण एका कीर्तनकाराचं आणि त्याचं पटन सगळा चांगला पण थोबाडा निघणार। शरीर पुण्यवान आहे पवित्र आहे पण वाणी हो दातचं जिभीच भांडण लागलं। हो ते दात म्हणते जिभीला तू शहाणपणा करू नको। आम्ही 32 जण आहे एकदा जर तुला डसलं तर कोड्या पोलीस स्टेशन मध्ये जाशील। लई शहाणपणा करू नको। हो दात कहे जीभ को अरे हम 32 तू अकेली माय। अरे हम एक जना डस जाओ तो तेरी फरियादी कहा जाय। जीभ म्हणते वाणी म्हणते दाताला तुम्ही शहाणपणा करू नका। जीभ कहे दंत को अरे तुम 32 मैं अकेली माय। मैं थोडीशी टेढी चल जाओ तो तेरी 32 गिर जाय। मी जर वाणीने शिवाय दिलं दात कुठे टोणार नाही। लोक म्हणते राम नाम वाचा शुद्ध नाही वाणी पुण्यवंत आणि अशी ज्यांची अवस्था आहे भगवान परमात्मा अपेक्षा करता। नामदेव महाराज चरिधाम करून आले पांडुरा नामदेवाच्या पायाखाची माती घ्यावी आणि कपाळाला लावे। अरे करले तू सत्संग प्यार करले तू सत्संग। अरे तेरी डोलकियो की नौकरी रे मेरा लाखो कसा बन जाए। हाय 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 लोक म्हणते ताजुद्दीन बाबा नक्कल करतो। अरे पण नक्कल करायला अक्कल लागते महाराज। नामदेव महाराज चालले महाराज नामदेवाला वाटलं देवाला वाटलं नामदेवाच्या पायाच्या खालची माती घ्यावी। ए नामदेवा तू चारे धाम केलं आमंत्रण द्याला चाल मी तुझ्या माग माग। नामदेवानी पुढे चालावं ते मावशी कशालाच चालली असेल बरं। आता साधी डिरिंग एवढ्या बाया तर मला वाटलं सून काही चोरून खाईन म्हणून चालली असेल घरी काच गुतला असतो माणसातून जायचं म्हणजे साधी डिरिंग विठ्ठल विठ्ठल। राग मानू नका मी तुम्हाला फार मोठ्या संकटातून वाचवलं। जो कथा मी शेवट के जाता है खुदा की कसम उसको सौ गाय मारने का पातक लगता है। मत भक्ता यत्र गायन ते तत्र तिष्ठत मी नारद। जेथे कीर्तनाची हा जर आपण कीर्तनात उठून गेलं ना तर पहिला फायदा आपलं पुण्य शेजारणीला जातं आणि दुसरा फायदा महाराज घरी केलेलं पाप कीर्तनात जातं पण कीर्तनात उठून गेलं पाप कोणी जन्मात जात नाही। हो असो भगवान परमदेव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे। आणि देवाचं नाम जर मुखामध्ये असलं काय ते वेगळे उरले अनेक वैकुंठ भोगबा रुखमा।